hi guys welcome back to drop chemia in today's video we will cover redox reaction in single video okay this chapter includes total 4 point it starts with introduction in introduction we will discuss about some of the definitions related to redox reaction as well as the terms that we are going to use in further chapter which will be followed by oxidation number and how to calculate oxidation number in this point we will discuss more about the definition of oxidation number as well as the some of the rules that are required to calculate oxidation number in third point we will talk about the balancing of redox reaction now this balancing is a bit different from the one we have already covered in point stoichiometry in this point, we will talk about two different methods, and this after two this or these two methods, we will follow with redox reactions and electrode potential. Now, in this video, I will be covering first three points, and redox reaction and electrode potential will be covered in different video. Okay, so without wasting any more time, we will start with first point: the introduction now redox this redox word stands for two different terms one is red for reduction and ox for oxidation so basically redox reactions are the one in which there is simultaneous reduction as well as oxidation when both these processes takes place in single reaction we will say it as a Redox reaction okay now what is redu reduction and what is oxidation we already know these terms we have already done that addition of oxygen or removal of hydrogen is your oxidation okay so it's, ka, it's ka opposite oxidation is addition of oxygen then reduction gas reduction is removal of oxygen if oxidation is removal of hydrogen removal of hydrogen

बट नाऊ दिस इज एक्सपांडेड टू अदर एलिमेंट्स एज वेल की समजा मी एखाद्या स्पेसिसमध्ये एखादा मेटल ॲड करतो आहे तर बघा मेटल जो आहे ना तो पिरियडिक टेबलच्या लेफ्ट साइडला असतो दिस इज ऑन लेफ्ट साइड नॉन मेटल जो असतो ना तो असतो माझा राईट साईडला आणि हायड्रोजन पण लेफ्ट साइडला आहे ऑक्सिजन जो आहे तो राईट साईडला आहे सो त्याच्या रिलेशनमध्ये आपण ह्या बाकीच्या डेफिनेशन कशा लक्षात ठेवू शकतो की हायड्रोजन इज लाईक अ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह स्पेसि एंड ऑक्सिजन इज लाइक अक्ट्रोनिगेटिव स्पेसिज तो ऑक्सिडेशन मे जर एडिशन ऑफ ऑक्सिजन अल तो सेम वे ऐडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव स्पेसिज और नॉन मेटल इज युअर ऑक्सिडेशन जर इकिशन है तो इकड़े बट ऑब्बस रिमूवल देन हियर इफ एडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव है देन रिमूवल ऑफ इलेक्ट्रोपॉजिटिव स्पेसि ऑर एल्स मेटल एंड रिडक्शन लडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉजिटिव स्पेसि ऑर मेटल ओके अजुन दोफिनेशन ऐड नीथ धीस विथ धीस धल्सो डेफिनेशन इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन एक्सचेंज इन टम्स ऑफ इलेक्ट्रॉन एक्सचेंज जी का की बघा ऑक्सिजनची ऍडिशन होती ऑक्सिजनची ऍडिशन कधी होणार आहे ऑक्सिजन इज लाईक अ इलेक्ट्रॉन निगेटिव्ह स्पेसिस सो ऑक्सिजन काय करणार आहे ऍक्सेप्ट करतो इलेक्ट्रॉन सो एखाद्या स्पेसिसवर एखाद्या स्पेसिसवर जेव्हा ऑक्सिडे ऑक्सिजनची ऍडिशन होती तेव्हा दॅट स्पेसिस पर्टिक्युलर स्पेसिस शुड गिव अवे इट्स इलेक्ट्रॉन राईट सो ऑक्सिडेशन म्हणजे काय असणार आहे तर ऑक्सिडेशन म्हणजे असणार आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन व्हेर ॲज रिडक्शन म्हणजे काय असणार आहे तर रिडक्शन म्हणजे असणार आहे आपल्याकडे गेन ऑफ इलेक्ट्रॉन ही आपल्याकडे फिफ्थ डेफिनेशन ओके वन टू थ्री फोर अँड फाईव्ह ना विथ धीस वी हॅव अनदर डेफिनेशन विच इज रिलेटेड टू द नेक्स्ट टर्म विच इज अवर ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिडेशन नंबर आता ऑक्सिडेशन नंबर काय असतो रे ऑक्सिडेशन नंबर काय आहे तर ऑक्सिडेशन नंबर बेसिकली थोडाफार सारखाच आहे बट तो डिफरंट पण आहे आपली जी वॅलन्सी असते वॅलन्सी आपल्याला माहिती ऑलरेडी माहिती आहे वॅलन्सी म्हणजे काय असते की वॅलन्सी इंडिकेट करणार आहे एखाद्या स्पेसिसमध्ये आउटरमोश शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत आउटरमोश शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत और एट मायनस धोज इलेक्ट्रॉन ही असते आपली व्हॅलन्सी की जिथून आपल्याला समजतं की एखादी स्पेसी आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनमधून किती बॉन्ड बनवू शकते ॲज ऑक्सिडेशन नंबर काय असतो तर ऑक्सिडेशन नंबर सांगतो की एखाद्या स्पेसिसवर एक्झॅक्टली किती चार्ज असणार आहे एक्झॅक्टली किती चार्ज असणार आहे आता जो चार्ज आहे ना तो चार्ज एकतर पॉझिटिव्ह असेल एल्स निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह चार्ज कधी असणार आहे जेव्हा एखाद्या मधून इलेक्ट्रॉनचा लॉस होतोय इलेक्ट्रॉनचा लॉस होतोय तेव्हा त्या स्पेसिसवर येणार आहे पॉझिटिव्ह चार्ज वेळ याच एखाद्या स्पेसिसमध्ये इलेक्ट्रॉनचा गेन होतोय तर त्या स्पेसिसवर येणार आहे निगेटिव्ह चार्ज ओके okay? सो so, हा जो काही चार्ज आहे ना दॅट इज अवर ऑक्सिडेशन नंबर आता वेन वी टॉक अबाउट मॉलिक्यूल जेव्हा आपल्याकडे एखादा मॉलिक्यूल असतो तर मॉलिक्यूल हा तर न्यूट्रल असतो ज्याच्यामध्ये काय झालेलं असतं सा? चार्ज बॅलन्स झालेला असतो तो वाईल कन्सिडरिंग ऑक्सिडेशन नंबर कन्सेप्ट ऑक्सिडेशन नंबरमध्ये आपण काय कन्सिडर करतो की इथे आपल्या मॉलिक्युलमधले जे काही कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स एज इन ॲटम्स आहेत तर ॲटम्समध्ये काय झालंय तर इलेक्ट्रॉनची कम्प्लीट शिफ्टिंग झाली इलेक्ट्रॉनची कम्प्लीट शिफ्टिंग झाली की समजा माझ्याकडे एक्स आहे आणि वाय आहे यांच्यामध्ये बॉन्ड बनला तर आपण असं इमॅजिन करतो की लेट्स ऍझ्युम एक्सने त्याचे इलेक्ट्रॉन देऊन टाकले सो so वर पॉझिटिव्ह आहे आणि वायवर निगेटिव्ह चार्ज आहे हे कन्सिडर करून वी गिव्ह व्हॅल्यू विथ पर्टिक्युलर साईन सो ही जी काही नंबर विथ पर्टिक्युलर साईन आपल्याकडे व्हॅल्यू मिळते दॅट व्हॅल्यू इंडिकेट्स द ऑक्सिडेशन नंबर ऑर द चार्ज इट मे कॅरी फॉर एक्झाम्पल मी समझा नंबर माइनस फोर तो माइनस फोर का इंडिकेट करतो दो निगेटिव विच मीन्स दैट देर इज इलेक्ट्रॉन का गेन एंड फोर इंडिकेट्स कि स्पेसिज मधे फोर इलेक्ट्रॉन का गेन है समझा मी नंबर दिला प्लस टू तो प्लस इंडिकेट दैट देर इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन एंड टू इंडिकेट्स कि बाबा तिथे दोन इलेक्ट्रॉन सा लॉस है दिस इज माय ऑक्सिडेशन नंबर जर त्याची डेफिनेशन आपण बघितली तर टेक्स्टबुक डेफिनेशन काय सांगते दैट ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन इलेमेंट इन अ कंपाउंड इज डिफाईन ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस इट कॅरीज नंबर ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस इट कॅरीज दिस इज युअर डेफिनेशन नाउ द हाऊ टू कॅल्क्युलेट इट आता हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे एकदम डिफरंट अँड सिम्पल रूल्सचा सेट आहे ह्याच्यामध्ये आपण टोटल सहा रूल्स स्टडी करतो ज्याच्या बेसिसवर वी कॅन कॅल्क्युलेट किसी बी स्पेसिस का ऑक्सिडेशन नंबर ह्या रूलमध्ये फर्स्ट रूल काय सांगतो आपल्याला तर फर्स्ट रूल सांगतो दॅट फॉर एनी स्पेसिस इन फ्री स्टेट एनी स्पेसिस इन फ्री स्टेट आता फ्री स्टेट कशी आयडेंटिफाय करायची तर फ्री स्टेट ही अशी असते फॉर एक्झाम्पल एच टू सी एल टू ओ थ्री एफ एट दिज आर अवर फ्री स्टेट की ज्याच्यामध्ये आपल्याकडे सेम टाईप ऑफ आयटम प्रेझेंट आहेत वी हॅव सेम टाईप ऑफ आयटम्स तर ह्या केसमध्ये फॉर सच सिनॅरिओ फॉर फ्री स्टेट आवर ऑक्सिडेशन नंबर इज ऑलवेज झिरो ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे आपला ऑलवेज जीरो हाइड्रोजन विल है जीरो इन सी एल टू क्लोरिन ऑक्सीडेशन नंबर जीरो इन एस एट सल्फर विल number जीरो दिस इज अवर फर्स्ट रूल से रूल का संगत से अबाउट मुनो ऐटॉमिक स्पेसि ना वॉट इज मुनो ऐटॉमिक स्पेसिज

फॉर सी एल मायनस जो काही चार्ज आहे आपल्याकडे चार्ज काय आहे इथे तर मायनस वन आहे सो दॅट इज माय ऑक्सिडेशन नंबर सो सी एल मायनसमध्ये आपल्या क्लोरिनचा ऑक्सिडेशन नंबर असणार आहे मायनस वन मी घेतला एन ए प्लस सो इन एन ए प्लस मोनो नमिक आहे चार्ज आहे त्याच्यावर प्लस वन सो इथे ऑक्सिडेशन नंबर बनणार आहे आपला प्लस वन दॅट इज माय सेकंड रूल दॅट फॉर मोनो ॲटॉमिक स्पेसिस द चार्ज इज इक्वल टू द ऑक्सिडेशन नंबर थर्ड रूल आहे इज फॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन बघा ऑक्सिडेशन नंबरमध्ये असं नाही समजायचं की नंबर ऑफ ऑक्सिजन कनेक्टेड खूप जण ही अशी डेफिनेशन सुद्धा लिहितात ऑक्सिडेशन नंबरची आपण आत्ताच डेफिनेशन बघितली इट इज अ चार्ज इट कॅरीज नो फॉर ऑक्सिजन समजा ऑक्सिजन आपला ओ टू स्टेटमध्ये असेल तर ती झाली माझी फ्री स्टेट सो इथे माझा ऑक्सिडेशन नंबर बनणार आहे झिरो ओके बट समजा जो कंबाईंड स्टेटमध्ये असेल इफ इट इज इन कंबाईंड स्टेट देन इट्स ऑक्सिडेशन नंबर विल ऑलवेज बी मायनस टू फॉर एक्झाम्पल मी घेतला एच टू ओ तर एच टू ओमध्ये माझा ऑक्सिडेशन नंबर हा मायनस टू असणार आहे हे जनरल सिनॅरिओ झाला बट देर इज अ एक्सेप्शन देर इज एक्सेप्शन आणि हे एक्सेप्शन कसं आयडेंटिफाय करायचं आहे की समजा जो आपला ऑक्सिजन आहे इफ दॅट ऑक्सिजन इज कनेक्टेड टू ग्रुप वन इलेमेंट्स इट इज कनेक्टेड टू ग्रुप वन इलेमेंट्स और ऑर फ्लोरिन आता हे सोडून पण एक्सेप्शन असतात बट आपल्या लेवलला हे आपल्याला एवढे सफिशियंट आहेत ग्रुप वन इलेमेंट्स अँड फ्लोरिन तर त्या केसमध्ये त्या केसमध्ये वी मे हॅव डिफरंट ऑक्सिडेशन नंबर आणि ते काय असणार आहेत तर फॉर पेरॉक्साइड फॉर पेरॉक्साइड की जिथे ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्डिंग एक्झिट एक्झिस्ट करतं तर तिथे आपल्याकडे असणार आहे ऑक्सिडेशन नंबर ॲज मायनस वन एक्झाम्पल आहेत आपल्याकडे एन ए टू ओ टू एन ए टू ओ टू जेवढा सोडियम तेवढाच ऑक्सिजन सो इथून माझ्याकडे ऑक्सिडेशन नंबर वन बनतो समजा माझ्याकडे असेल सुपर ऑक्साईड सुपर ऑक्साइड एक्झाम्पल आहे के ओ टू तर त्या केसमध्ये माझा इथे ऑक्सिडेशन नंबर बनणार आहे मायनस हाफ ओके अँड फायनली समजा ऑक्सिजन जर फ्लोरिनशी कंबाईन झाला असेल ऑक्सिजन जो आहे तो काय झालाय तर फ्लोरिनशी कंबाईन झालंय तर त्या केसमध्ये आपल्याकडे ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिजन का ऑक्सिडेशन नंबर मे बी प्लस वन ऑर प्लस टू पॉझिटिवसुद्धा बनू शकतो कधी वेन कंबाईन विथ फ्लोरिन ठीक आहे दिस इज माय थर्ड रूल रिलेटेड टू ऑक्सिडेशन नंबर

प्लस वन कभी बनेल जो हाइड्रोजन इज बॉन्डेड टू एनी नॉन मेटल स्पेसिज फॉर एक्जाम्पल मी एच सी एल तो एच सी एल हाइड्रोजन विल हैव प्लस वन सी एल विल माइनस वन वेर एज माइनस वन कभी वेन हाइड्रोजन इज बॉन्डेड टू एनी मेटल फॉर एक्जाम्पल मी एन ए एच तर इथे सोडियम विल हॅव प्लस वन हायड्रोजन विल हॅव मायनस वन आता इथेच मी एक हॅशटॅग म्हणून रूल ॲड करून ठेवतो दिस इज नॉट रूल बट ऑलवेज रिमेंबर दॅट ग्रुप वन अँड हायड्रोजन इज नॉट पार्ट ऑफ ग्रुप वन ओके एक्सेप्ट हायड्रोजन मी म्हणतोय सो फॉर ग्रुप वन ऑक्सिडेशन नंबर इज ऑलवेज प्लस वन फॉर ग्रुप टू इट इज ऑलवेज टू ठीक आहे फॉर ग्रुप एटीन इट इज जनरली इट इज जीरो ग्रुप वन कारण पार्ट ग्रुप एटीन कारण पार्टिसिपेट नहीं करना है वेन नॉट कंबाइन देर आर अगेन एक्सेप्शन्स बट नॉर्मल केस मधे वेर एज बाकी जे ग्रुप है फ्रॉम थ्री टू सेवेन्टीन दे आर गोइंग टू शो वेरिएबल ऑक्सीडेशन स्टेट इतना अपने कें वेरिएबल ऑक्सीशन स्टेट बनता आणि त्यातली मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट ही प्लस सेवन असणार आहे मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेवन स्टेट विल बी प्लस सेवन नेक्स्ट रूल आहे आपला फिफ्थ रूल आहे विच इज रिलेटेड टू दे ऑक्सिडेशन नंबर ऑफ हॅलोजन नाओ हॅलोजन इन जनरल सीन केस दे आर गोइंग टू शो मायनस वन ऑक्सिडेशन स्टेट ओके मायनस वन ही त्यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे बट विथ दॅट जर फ्लोरिन असेल तर फ्लोरिन ऑलवेज मायनस वन देणार आहे बट क्लोरीन आहे ब्रोमिन आहे आयोडिन आहे इफ दे आर कनेक्टेड टू हायड ऑक्सिजन कनेक्टेड टू ऑक्सिजन ऑर इफ फॉर्मिंग इंटर हॅलोजन कंपाऊंड इफ फॉर्मिंग इंटर हेलोजन कंपाउंड इंटर हेलोजन कंपाउंड्स हेलोजन टू हेलोजन बॉन्डिंग है इधे का अपने कैलोजन टू हेलोजन बॉन्डिंग है सो फॉर इंटर हेलोजन कंपाउंड्स और वेन कनेक्टेड टू ऑक्सिजन धीस मे शो प्लस वन प्लस थ्री प्लस फाइव प्लस सेवेन ऑक्सीडेशन स्टेट्स अवेलेबल आता स्टेट अपने क्लोरिन देना नहीं है बघा फ्लोरिन विल ऑलवेज हॅव मायनस वन बाकी तुम्ही कोणती पण स्पेसिस घ्या दॅट दे मे शो प्लस ॲज वेल ॲज मायनस बट वेन इट कम्स टू फ्लोरिन इट विल शो ओनली निगेटिव्ह वन ॲज ऑक्सिडेशन नंबर यू शूड रिमेंबर धीस फॉर सी क्यूज नऊ वी हॅव द सिक्स्थ रूल अँड द फायनल रूल विच इज रिअली इम्पॉर्टंट द सिक्स्थ रूल काय आहे दॅट द अलजेब्रिक सम सम, ऑफ ऑक्सीडेशन नंबर ऑफ ईच एटम इन मॉलिक्यूल और आयन बी दो चढ़ कंबाइन करते मॉलिक्यूल और आयन इज चार्ज ऑन इट चार्ज ऑन इट की समजा मॉलिक्युलर असेल तर मॉलिक्युल आहे रे तर त्याचा ऑल्वेज झिरो असणार आहे वेट वेन इट इज आय अन प्लस मायनस काहीही असेल तर जो काही चार्ज त्या मॉलिक्युलवर असणार आहे दॅट विल बी इक्वल टू सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर्स फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे लेट्स से एम एन ओ फोर मायनस ओके एम एन ओ फोर मायनस तर इथून मला काय समजतं ऑक्सिडेशन नंबर काय तर एम एन का ऑक्सिडेशन नंबर इंटू नंबर ऑफ एम एन प्लस ऑक्सिजन का ऑक्सिडेशन नंबर इन टू नंबर ऑफ ऑक्सिजन विल बी इक्वल टू द चार्ज विच इज वन सो एम एन एम एन आहे एकच सो एम एनचा मी कन्सिडर करतो एक्स विल बी एक्स प्लस मायनस टू ऑक्सिजन हॅज मायनस टू ऑक्सिडेशन नंबर इन टू फोर इक्वल टू मायनस वन सो एक्स मायस एट इक्वल टू मायनस वन तिथून मला एक्स ची व्हॅल्यू मिळणार आहे प्लस सेवन सो प्लस सेवन आपल्या एम एनचा ऑक्सिडेशन नंबर बनणार आहे हा जो लास्ट रूल आहे इट इज रियली इम्पॉर्टंट व्हायल कॅल्क्युलेटिंग द ऑक्सिडेशन नंबर आपण एक दोन एक्झाम्पल घेऊया फॉर एक्झाम्पल मला कॅल्क्युलेट करायचं आहे ऑक्सिडेशन नंबर फॉर एच टू एस ओ फोर सो फॉर एच टू एस ओ फोर इट विल बी ट्वाईस ऑफ हायड्रोजन प्लस वन टाइम्स सल्फर प्लस फोर टाइम्स ऑक्सीजन इक्वल टू चार्ज मॉलिक्यूल है जीरो हाइड्रोजन व्हेन कनेक्टेड टू सल्फर इट विल हैव ऑक्सीडेशन नंबर प्लस वन टू इंटू प्लस वन प्लस सल्फर प्लस फोर इंटू माइनस टू इक्वल टू जीरो आता हे जी कैलक्युलेशन के लिए प्लस टू प्लस एस माइनस एट इक्वल टू जीरो सिक्स इक्वल टू जीरो आला तो एस विल बी प्लस सिक्स तो इधे इन एच टू एस ओ फोर अवर सल्फर विल ह्लस सिक्स ऑक्सीडेशन स्टेट समझा मैं एच एन ओ थ्री बदल तो इधे एच इंटू वन प्लस नाइट्रोजन इंटू वन प्लस ऑक्सीजन इंटू थ्री विल बी इक्वल टू जीरो हाइड्रोजन इंटू वन So, इस so, प्लस वन इंटू वन प्लस एन प्लस मायनस टू इंटू थ्री इक्वल टू झिरो सो इथून बनणार आहे प्लस वन प्लस एन मायनस सिक्स इक्वल टू झिरो सो एन मायनस फायव्ह इक्वल टू झिरो झाला त्यामुळे आपल्याकडे नायट्रोजनचं ऑक्सिडेशन नंबर बनणार आहे प्लस फाईव्ह सेम वे आपण हा जर कॅल्क्युलेट केला लास्टवाला इथे आपल्याकडे असणार आहेत हायड्रोजन इंटू थ्री प्लस फॉस्फरस प्लस ऑक्सिजन इंटू थ्री इक्वल टू झिरो हायड्रोजन हा प्लस वन ऑक्सिडेशन नंबर सो प्लस वन इंटू थ्री प्लस पी प्लस मायनस टू इंटू थ्री इक्वल टू झिरो सो इथून आला माझ्याकडे प्लस थ्री प्लस पी मायनस सिक्स इक्वल टू झिरो पी मायनस थ्री इक्वल टू झिरो

अदर फैक्टर्स ऑक्सीडेशन ऑक्सिडेशन मे बगित होता अपन ऑक्सीडेशन ऑक्सिडेशन होता, एडिशन ऑफ ऑक्सीजन, रिमूवल ऑफ हाइड्रोजन एडिशन ऑफ इलेक्ट्रो निगेटिव स्पेसीस रिमूवल ऑफ इलेक्ट्रो पॉजिटिव स्पेसीस और मेटल हाँ है नॉन मेटल एंड फाइनली बगित होता इधे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन सो सेम वे वी हैव ऑक्सिडेशन इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऐज इंक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर एखाद्या स्पेसिसचा जर ऑक्सिडेशन नंबर इंक्रीज होतोय तर ते झालं माझं ऑक्सिडेशन वेळेस एखाद्या स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर समजा डिक्रीज होतोय दॅट इज डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर तर ते झालं माझं रिडक्शन ओके आता ह्याच्यानंतर आपल्याकडे जेव्हा आपण रिॲक्शन स्टडी करतो तेव्हा मध्ये आपल्याकडे अजून काही टर्म्स ऍड होतात तर त्या मध्ये काय येतं की वी हॅव अ पर्टिक्युलर स्पेसिस दॅट इज बिंग ऑक्सिडाइज बींग ऑक्सिडाइज म्हणजे ती स्वतः ऑक्सिडाइज होतीये ओके सो एखादी स्पेसिस जेव्हा स्वतः ऑक्सिडाइज होणार आहे तेव्हा ती काय करणार आहे तर इट इज गोइंग टू रिड्यूस समथिंग एल्स ओके okay? एखादी स्पेसिस स्वतः ऑक्सिडाइज होतीये तर ती कोणाला तरी दुसऱ्या दुसऱ्याला काय करणार आहे रिड्यूस करणार आहे सो so, अशी स्पेसेस विच इट्स सेल्फ गेट ऑक्सिडाईज अँड रिड्युसेस समथिंग त्याला म्हणतो आपण रिड्युसिंग एजंट इट इज अवर रिड्युसिंग एजंट और त्यालाच डिफरंट वर्डमध्ये वी कॅन से इट ॲज अ रिडक्टंट व्हाईज स्टडींग रिएक्शन वी मस्ट अंडरस्टँड हु इज रिड्युसिंग एजंट हु इज रिडक्टंट आणि हे कसं आयडेंटिफाय करू शकतो तर हे आयडेंटिफाय करू शकतो आपण बाय जस्ट ऑक्सिडेशन नंबर का कॅल्क्युलेशन एखादी स्पेसिस आहे ज्या स्पेसिसचा फ्रॉम रिएक्टेन टू प्रोडक्ट जाताना ऑक्सिडेशन नंबर इनक्रीज होतोय तर तो झाला माझा रिड्युसिंग एजंट ठीक आहे वेर एज इफ वी हॅव सम स्पेसिस ज्याचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतोय म्हणजे ते काय झालं तर तो स्वतः रिड्यूस होतोय इट इट सेल गेट रिड्यूस अँड ॲट द सेम टाइम जेव्हा ते स्वतः रिड्यूस होणार आहे इट इज गोइंग टू ऑक्सिडाइज समथिंग एल्स कोणत्या तरी दुसऱ्या स्पेसिसला काय करेल तर ती ऑक्सिडाइज करेल सो ही स्पेसिस झाली माझी ऑक्सिडाइझिंग एजंट जी काय आहे ती स्वतः रिड्यूस होते इट इज गोइंग टू रिड्यूस इट सेल अँड इट विल ऑक्स

स्टडी करणार आहोत अबाउट द बॅलन्सिंग ऑफ रिएक्शन आता बॅलन्सिंग करताना आपल्याला बॅलन्सिंग करायचे टोटल दोन मेथड आहे त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर सो हेला म्हणतो आपण ऑक्सिडेशन नंबर मेथड व्हेर एज सेकंड मेथड आहे विच इज अबाउट द हाफ रिएक्शन मेथड सेकंड आहे हाफ रिएक्शन मेथड ना कम्पेरेटिव्हली आय विल गिव यू सम द रूल्स रूल्स सांगतो रूल्स सांगून आपण एक एक प्रॉब्लेम सॉल्व करू सो so दॅट तुम्हाला क्लिअर होऊन जाईल ऑक्सिडेशन नंबरमध्ये काय करतो तर ऑक्सिडेशन नंबरमध्ये फर्स्ट वी विल स्टार्ट विथ बट ऑबियस वी आर गोईंग टू बॅलन्स द रिॲक्शन सो आपल्याकडे ती रिएक्शन असली पाहिजे सो आपण काय करणार आहे फर्स्ट स्टेपमध्ये वी विल राईट डाऊन द इक्वेशन जे काही रिएक्शन आहे ते रिएक्शन राईट डाऊन करू अँड ुलेट इट्स ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन नंबर दिस विल बी ओवर फर्स्ट स्टेप विच इज ऍप्लिकेबल हिअर ॲज वेल इथे पण आपण काय करणार आहे राईट डाऊन द इक्वेशन अँड कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन नंबर दिस विल बी ओवर फर्स्ट स्टेप नाऊ धिस विल बी फॉरवर्ड बाय द सेकंड स्टेप की ज्याच्यामध्ये आपण काय करू तर जे काही ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट केलेत ना तर त्या ऑक्सिडेशन नंबरमध्ये काय इन्क्रीज होतोय और डिक्रीज होतोय तो कॅल्क्युलेट करू नाव बाय कॅल्क्युलेटिंग इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आपल्याला काय समजणार आहे तर इथून आपल्याला समजेल की एखा एक्झॅक्टली कोणाचं ऑक्सिडेशन आहे अँड कोणाचं रिडक्शन आहे जे की इथे पण आपल्याला परफॉर्म करायचं आहे इथे पण आपल्याला सेकंड स्टेपमध्ये इन्क्रीज अँड डिक्रीज कॅल्क्युलेट करायचं आहे एकदा इन्क्रीज अँड डिक्रीज कॅल्क्युलेट झाला की थर्ड स्टेपमध्ये इन धिस मेथड इन थर्ड स्टेप वॉट वी आर गोइंग टू डू वी आर गोइंग टू बॅलन्स धिस इंक्रीज अँड डिक्रीज बॅलन्स इंक्रीज अँड डिक्रीज आता हा बॅलन्स कसा करायचा इन्क्रीज अँड डिक्रीज तर समजा एक स्पेसिस आहे ज्याचा ऑक्सिडेशन नंबर टू ने इंक्रीज होतोय आपण असा ॲझ्युम करू की त्या एखाद्या स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर ने इन्क्रीज होतोय आणि दुसरी स्पेसिस आहे ज्याचा ऑक्सिडेशन नंबर चारने डिक्रीज होतोय सो मला हे मॅग्निट्यूड सेम करायचं आहे सो मी त्यासाठी काय करेन की ज्या स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर टूने इन्क्रीज होतो आहे त्याला मी दोनने मल्टिप्लाय करेन राईट right? सो so इथून मला इथून पण फोर मिळेल इथून पण फोर मिळेल मॅग्नेट्यूड सेम बनेल सो so ह्या वेळेने मला इन्क्रीज आणि डिक्रीज बॅलन्स करायचं आहे आपण हे रिॲक्शन करताना नीट समजून घेऊच नऊ इन नेक्स्ट स्टेप नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आहे तर इथे आय एम गोइंग टू बॅलन्स ऑक्सिजन बघा जेव्हा तुम्ही इन्क्रीज आणि डिक्रीज बॅलन्स करता ना तेव्हा इथे जे काही बाकीचे एलिमेंट्स असतात तर ते पण ऑटोमॅटिकली बॅलन्स होऊन जातात और ते जे काही रिक्वायरमेंट असेल त्यानुसार ते बॅलन्स करून टाकायचे तर फोर्थ स्टेपमध्ये वी विल बॅलन्स ऑक्सिजन ऑक्सिजन बॅलन्स कसा करायचा आहे तर तो करायचा आहे बाय ॲडिशन ऑफ एच टू ज्या साईडला ऑक्सिजन कमी असेल साइडला जितका ऑक्सीजन कमी है तितके वॉटर मॉलिक्यूल्स ऐड इन नेक्स्ट स्टेप इन फिफ्थ स्टेप वी विल बैलेंस हाइड्रोजन हाइड्रोजन कसा बैलेंस करना है तो स्टेप, ज्या साइड लाइड्रोजन कमी साइडलाच प्लस आयन्स आर गोइंग टू एड एच प्लस आयन्स ना वंस वी डू धीस रिएक्शन बॅल बॅलन्स झालेली असेल ओके okay? आता ही आयडेंटिफाय कशी करायची की बाबा रिएक्शन नक्की बॅलन्स झालीये की नाही झालीये तर हा आयडेंटिफाय करायचा एक सिम्पल वे आहे तुम्हाला काय करायचं आहे तर दोन्ही साइडला रिएक्टंट अँड प्रोडक्ट साइडला चार्ज जे काही असतील जे काही साइन प्रेझेंट आहेत ना त्या साइनचं मॅग्नेट्यूड सा कॅल्क्युलेट करा दोन्ही साइडला जो काही चार्ज असेल तो चार्ज पण बॅलन्स झालेला असेल तो जर चार्ज बॅलन्स असेल तर जी काही आपण रिएक्शन बॅलन्स केली आहे ती करेक्ट केली असणार आहे ओके okay? देन आता इथे कधी -कधी तुम्हाला का तुम्हाला काय असेल तर रिॲक्शन सांगितली जाईल की रिएक्शन आपली आहे इन बेसिक मीडियम सो so, समजा रिएक्शन बेसिक मिडियम मध्ये असेल तर इथे एक सिम्पल स्टेप फॉलो करायची की जेवढे आपण इथे एच प्लस आयन ॲड करतोय जितके एच प्लस आयन ॲड करणार आहे तेवढेच ओ OH एच मायनस आय OH एन ओ एच मायनस आयन दोन्ही साइडला ऍड करायचे ओके okay, ओ OH एच मायनस आपण काय करणार आहे तर दोन्ही साइडला ऍड करणार आहे मी इनिशियली दे एच टू ओ सांगितला और एच प्लस सांगितला तो किती ऍड करायचा आहे जेवढा ऑक्सिजन कमी असेल ज्या साईडला कमी असेल त्या साईडला ऍड करा तितका हायड्रोजन कमी आहे ज्या साईडला कमी आहे तितका ऍड करा बट समजा ती रिएक्शन आपण बेसिक मीडियम मध्ये म्हणतोय तर इथे जो ओ OH एच मायनस ऍड करणार आहे तो ओ OH एच मायनस आपल्याला दोन्ही साईडला ऍड करायचं आहे आणि इथून आपल्याकडे काय होईल तर दिस एच प्लस अँड ओ एच मायनस जे काही एका साईडला असतील तिथून आपल्याकडे एच टू ओ बनेल आणि मग एच टू एच टू ओ जो काही कॅन्सल होईल तिथून आपल्याकडे फायनल रिएक्शन येणार आहे आता हाफ रिएक्शन मेथड मध्ये बघा हाफ रिएक्शन मेथडमध्ये आपण काय करतोय हाफ रिएक्शन मेथडमध्ये फर्स्ट स्टेप आपण केली इक्वेशन लिहिलं ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट केला इंक्रीज एंड डिक्रीज बघितला जिथे ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतोय तो ते झालं माझं ऑक्सिडेशन जिथे ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतोय ते झालं माझं रिडक्शन नाउ वन्स वी हैव ऑक्सिडेशन एंड रिडक्शन आपल्याला काय करायचे तर ह्या दोन सेपरेट रिऍक्शन्स फॉर्म करायचे आहेत वी हैव टू फॉर्म टू सेपरेट हाफ रिऍक्शन्स यातली एक रिऍक्शन असणार आहे जिथे ऑक्सिडेशन होते सो त्याला म्हणू आपण ऑक्सिडेशन हाफ वन विल बी ऑक्सिडेशन हाफ अँड अनदर विल बी रिडक्शन हाफ आता एकदा हाफ रिएक्शन बनवल्या की नेक्स्ट स्टेप आपल्याला फॉलो काय करायचे की जिथे आपण जे काही इलेमेंट्स आहेत एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन इथे मी इन्क्रीज डिक्रीज बॅलन्स नाही करत ओके इथे मी काय करणार आहे तर जे काही इलेमेंट आहेत एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन त्यांना बॅलन्स करायचं त्यांना बॅलन्स कसं करायचं तर जे आपण स्ट्रॉशिओमेट्रीमध्ये करायचो एका साईडला दोन एलिमेंट दुसऱ्या सा... एका साइडला एका एलिमेंटचे दोन आयटम आहेत दुसऱ्या साईडला एकच आयटम आहे सो जिथे एक आहे त्याला दोनने मल्टिप्लाय करा ओके ह्या वेळे जिथे कुठे कमी असतील जे कोणते आयटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन ते बॅलन्स करायचे एकदा हे बॅलन्स झालं की नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं तर ऑक्सिजन बॅलन्स करायचा कसा बॅलन्स करणार ऑक्सिजन बॅलन्स करायचा बाय ॲडिशन ऑफ एच टू ओ जिथे कुठे कमी असेल तिथे हायड्रोजन बॅलन्स करायचा कसा करणार तर बाय ॲडिशन ऑफ एच प्लस जिथे कुठे कमी असेल तिथे ओके हे बॅलन्स झाल्यावर इथे आता एक इम्पॉर्टंट स्टेप येते जिथे आपण काय करणार आहे तर इथे आपल्याला चार्ज बॅलन्स करायचा आहे सो त्यासाठी पहिलं तर चार्ज कॅल्क्युलेट करता आला पाहिजे चार्ज बॅलन्स कसा करायचा आहे तर जिथे कुठे चार्ज तुम्हाला कमी दिसतोय जास्त दिसतोय तर त्या साईडला तुम्हाला तो बॅलन्स करायचा आहे युझिंग इलेक्ट्रॉन्स नाव ऑलवेज रिमेंबर इलेक्ट्रॉन्स हॅव निगेटिव्ह चार्ज सो वी हॅव टू ॲड इलेक्ट्रॉन्स अकॉर्डिंगली सो दॅट ज्या काही हाफ रिएक्शन्स आहेत ना तर त्या हाफ मध्ये दोन्ही साईडला आपल्याकडे सेम चार्ज डेव्हलप होईल हे झालं की काय करायचं ज्या काही दोन्ही रिॲक्शन्स आहेत त्यांना एका सुटेबल ने मल्टीप्लाय करायचं मल्टिप्लाय करायचं एका सुटेबल ने सो so दॅट जो काही इलेक्ट्रॉन ॲड करतो आहे ना आपण तो दोन्ही हाफ रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन काउंट सेम असेल आपल्याला मल्टिप्लाय का करायचं आहे सो दॅट जो काही इलेक्ट्रॉन काउंट असेल तो काय बनला पाहिजे इक्वल झाला पाहिजे एकदा हे झालं की दोन्ही रिॲक्शन ॲड करून टाका रिॲक्शन ॲड करा आणि तुम्हाला जी काही रिॲक्शन मिळणार आहे ती कम्प्लिटली बॅलन्स रिॲक्शन मिळेल अगेन जी स्टेप इथे फॉलो केली होती आपण समजा माझ्याकडे बेसिक मिडियम आहे तर त्या बेसिक मिडियम मध्ये मी काय केलं होतं ओ एच मायनस दोन्ही साईडला ॲड केला होता सो so, ही सेम प्रोसेस इफ बेसिक मिडियम ॲप्लाय करायची जर बेसिक मिडियम असेल तर ती सेम प्रोसिजर फॉलो करायची ओके आता रूल्स तर बघितले आपण आय नो बऱ्याच जणांना ते हाय हेवी पण गेले असतील we will try to solve one question from each and then we will end this video आता बघा आपण एक we have reaction घेऊया वी हॅव this रिॲक्शन सी आर टू ओ सेवन टू मायनस प्लस plus थ्री टू मायनस गिवस सी आर थ्री प्लस प्लस एसओ फोर टू मायनस ओके आता बघा ही जनरल रिॲक्शन आहे रिॲक्शन माझ्यासमोर लिहिलेली आहे सो फर्स्ट स्टेप झाली सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे मला ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करायचं आहे तो इतना ऑक्सीशन नंबर का फॉर सी आर टू ओ सू मैनस हे बस कैलक्युलेट किया टू इंटू सी आर प्लस सेवेन इंटू ऑक्सिजन विल बी इक्वल टू जो का चार्ज है तो 2 2 है मज़ा माइनस टू सो हे जेवी कैल्क्युलेट करेव इधर मैं टू सी आर विल बी ऑक्सिजन इज माइनस टू सो माइनस टू इंटू विल माइनस फोर्टीन इक्वल टू मायनस टू येणार आहे टू सी आर विल बी मायनस फोर्टीन इकडे गेले की ते बनतील प्लस फोर्टीन सो मायनस टू प्लस फोर्टीन विल बी प्लस ट्वेल्व सो सी आर येणार आहे आपला प्लस सिक्स ओके सो प्रोमियम विल हॅव प्लस सिक्स ऑक्सिडेशन नंबर प्लस एसो थ्री टू मायनस एसो थ्री टू मायनस साठी काय असणार आहे एक सल्फर आहे प्लस ऑक्सिजन थ्री तीन आहे सो ऑक्सिजन इंटू थ्री विल बी इक्वल टू मायनस टू बॅलन्स केला की सल्फर मायनस सिक्स इक्वल टू मायनस टू सो सल्फर विल बी प्लस फोर इथून मला सल्फरचा मिळणार आहे प्लस फोर ऑक्सिडेशन नंबर हे कन्व्हर्ट कशामध्ये होत आहेत तर हे कन्व्हर्ट होत आहेत सी आर थ्री प्लस मध्ये प्लस फोर टू मायनसमध्ये सो सीआर थ्री प्लस इट इज अ मोनो ॲटॉमिक स्पेसिस सो फॉर मोनो ॲटॉमिक स्पेसिस जो काही चार्ज आहे तो असतो माझा ऑक्सिडेशन नंबर सो इथे माझा प्लस थ्री आला ऑक्सिडेशन नंबर देन एसओ फोर टू मायनसमध्ये जसं इथे कॅल्क्युलेशन केलं सेम कॅल्क्युलेशन जर मी परफॉर्म केलं तर मला इथून ऑक्सिडेशन नंबर मिळणार आहे प्लस सिक्स सो हे झाले आता माझे ऑक्सिडेशन नंबर प्लस सिक्स प्लस फोर प्लस थ्री अँड प्लस सिक्स ठीक आहे आता हे मला बॅलन्स करण्यासाठी प्लस सिक्सचं बघा प्लस थ्री मध्ये कन्व्हर्जन आहे प्लस सिक्स प्लस थ्रीमध्ये किती जणांचं कन्व्हर्जन आहे तर इथे दोन सी आर आहेत आपल्याकडे इथे आपल्याकडे किती आहे दोन क्रोमियम आहेत सो इथे पण दोन क्रोमियम असले पाहिजेत राईट सो प्लस सिक्स इज गेटिंग कन्व्हर्टेड टू प्लस थ्री इंटू टू प्लस सिक्स ओके अँड प्लस फोर इज बिंग कन्व्हर्टेड टू प्लस सिक्स ठीक आहे सो इथे काय होतंय रे माझा इथे ऑक्सिडेशन नंबर प्लस टूने चेंज होतोय ऑक्सिडेशन नंबर काय होतोय प्लस टूने चेंज होतोय वेडॅज इथे जो आहे ऑक्सिडेशन नंबर माझा तीनने डिक्रीज होतोय ओके तर मी थोडी रिएक्शन खाली देतो सो दॅट थोडी जागा मिळेल आपल्याला बघा प्लस सिक्सचा प्लस थ्रीमध्ये कन्वर्ट झालाय म्हणजे तो काय झाला रे तर तो तीन नेट डिक्रीज झाला इथे काय झाला माझा डिक्रीज बाय थ्री आला आणि तो किती जणांचा डिक्रीज झालाय तर दोघांचा डिक्रीज झालाय ऑलरेडी सो टोटल डिक्रीज कितीचा झाला आपण जर नेट डिक्रीज बघितला तर तो, तो नेट डिक्रीज आहे माझा सिक्सचा नेट इन्क्रीज जो आहे नेट इन्क्रीज जो आहे तो आहे माझा फक्त प्लस टूचा करेक्ट प्लस टूचा सो so, हा बॅलन्स करण्यासाठी मला काय करावे लागेल जो इन्क्रीज आहे त्या इन्क्रीजला आय हॅव टू मल्टिप्लाय बाय थ्री सो so, ह्याला मी काय करेन ह्याला मल्टिप्लाय करेन थ्रीने ह्याला थ्रीने मल्टिप्लाय आहे म्हणजे काय तर जे काही का सबस्टेट आहे तिथे त्या त्यांना आपण तीनने मल्टिप्लाय करणार आहे सो so, इथून रिॲक्शन काय बनेल रिॲक्शन आपल्याकडे अशी बनेल सी आर टू ओ सेवन टू मायनस प्लस थ्री टाईम्स एसओ थ्री टू मायनस गिव्ज टू टाइम्स सी आर थ्री प्लस प्लस थ्री टाइम्स एसओ फोर टू मायनस ही झाली माझी रिएक्शन ओके आता ह्या रिएक्शनमध्ये काय करायचंय बघा बाकीचं सगळं बॅलन्स झालं इन्क्रीज डिक्रीज आता एकदा बॅलन्स झाला की आपल्याला काय करायचंय आपल्याला बॅलन्स करायचं आहे ऑक्सिजन कसा ऑक्सिजन बॅलन्स करणार आहे बाय ॲडिशन ऑफ एच टू ओ हायड्रोजन बाय ॲडिशन ऑफ एच प्लस तर बघा आपण इथे एक टेबल बनवू बाजूला त्या टेबलमध्ये काय करूया वी विल राईट डाऊन की ऑक्सिजन आणि हायड्रोजन किती प्रेझेंट आहेत ऑन रिएक्टन साईड अँड प्रॉडक्ट साईड ओके हे एक सिंपल टेबल बनव इथे काय लिहितो मी रिएक्टेंट इथे लिहितो मी प्रोडक्ट सो ऑक्सिजनचा काउंट जर बघितला तर रिएक्टंट साईडला इथे आपल्याकडे आहेत सेवन इथे आहेत थ्री इंटू थ्री सो थ्री इंटू थ्री झाले माझे नाईन आणि नाईन प्लस सेव्हन सिक्स्टीन सो आय हॅव सिक्स्टीन ऑक्सिजन ऑन रिएक्टेंट साइड तर मी प्रॉडक्ट साईडला बघितले तर इथे काहीच नाही आहेत इथे जर बघितले तर थ्री इंटू फोर माझ्याकडे ट्वेल्व ऑक्सिजन आहेत सो प्रॉडक्ट साईडला काय आहे प्रोडक्ट साईडला चार ऑक्सिजन कमी आहेत सो वॉट आय विल डू आय विल ॲड फोर एच टू फोर एच टू आता एच टू ॲड झाले नाऊ वी विल टॉक अबाउट हायड्रोजन तर हायड्रोजन बघायला इथे काहीच नाही आहे इथे पण काहीच नाही आहे रिएक्टन साइडला हायड्रोजन झाले माझे झिरो प्रॉडक्ट साईडला बघितलं इथे काहीच नाही आहे इथे पण काहीच नाही आहे इथे माझ्याकडे काय आहेत इथे माझ्याकडे चार फोर इंटू टू एट हायड्रोजन प्रेझेंट आहेत आय हॅव एट हायड्रोजन सो टू बॅलन्स दिस वॉट आय हॅव टू डू आय हॅव टू ॲड एट एच प्लस मला काय करावं लागेल एट एच प्लस ॲड करावे लागतील सो आता ही जी काही रिएक्शन झाली आहे ही फायनल रिॲक्शन जी काही आहे ना ही माझ्याकडे बॅलन्स रिॲक्शन असणार आहे दिस विल बी माय बॅलन्स केमिकल रिएक्शन ठीक आहे ज्याच्यामध्ये आता जर मी चार्ज कॅल्क्युलेट करायला गेलो जर मी चार्ज कॅल्क्युलेट केला तर बघा टू प्लस इथून माझ्याकडे प्लस एट बनेल इथून जर बघितला तर इथून माझ्याकडे मायनस टू बनतोय आणि इथून थ्री इंटू मायनस टू मायनस सिक्स बनतोय सो so, हा इकडे माझ्याकडे काय झाला तर माझ्याकडे इकडे झिरो चार्ज आला सेम मी जर इकडे बघितला तर टू इंटू प्लस थ्री प्लस सिक्स आहे थ्री इंटू मायनस टू मायनस सिक्स आहे आणि एच टू वरती झिरो आहे सो इथे पण माझ्याकडे झिरो चार्ज झाला सो बेसिकली ही जी काही रिएक्शन आहे ती आपली बॅलन्स केमिकल रिएक्शन बनली आहे जे की क्रॉस चेक करण्याची मेथड आहे ही होती माझी ऑक्सिडेशन नंबर मेथड सेकंड मेथड काय आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे हाफ रिएक्शन मेथड हाफ रिएक्शन मेथडमध्ये काय करायचं आहे तर सेम फॉलो करायचं आहे रूल रि राईट डाऊन द रिएक्शन फाईन ऑक्सिडेशन नंबर सो बघूया आपण एच टू सी टू ओ फोर आहे फॉर एच टू सी टू ओ फोर ऑर ऑक्सिडेशन नंबर विल बी बघा कार्बनचा बघितला ना मी तर हायड्रोजन इज टू इंटू एच प्लस टू इंटू सी प्लस फोर इंटू ओ ओ फोर विल बी इक्वल टू झिरो आता हे जर कॅल्क्युलेशन केलं तर इकडून प्लस टू तू, प्लस टू सी मायनस एट विल बी झिरो so सो कार्बनचा कॅल्क्युलेट केला तर इथून माझ्या ऑक्सिडेशन नंबर येणार आहे प्लस थ्री इट विल हॅव ऑक्सिडेशन नंबर प्लस थ्री आता मी हे कॅल्क्युलेशन डिटेलमध्ये दाखवत नाही तुम्हाला मी जर एम एनओफ फोरचा बघितला एम फोर मायनस एम फोर मायनसचा आपण आत्ताच कॅल्क्युलेट केला होता एम एनओफ फोर मायनसमध्ये एम एन विल हॅव ऑक्सिडेशन नंबर प्लस सेव्हन रिबाइंड करून बघू शकता एम एनचा कसा कॅल्क्युलेट केला होता ते दे इथून आपल्याकडे आहे ओ टू सी सीओटू मध्ये ऑक्सिजन विल हॅव मायनस टू सो मायनस टू इन्टू टू मायनस फोर असेल ओवरऑल तर झिरो आहे सो कार्बन विल गेट ऑक्सिडेशन नंबर प्लस फोर प्लस एम एन टू प्लस द मोनो ॲटॉमिक स्पेसिस जो काही चार्ज आहे दॅट इज माय ऑक्सिडेशन नंबर सो इथून आला माझ्याकडे प्लस टू ठीक आहे सो so, इथे रे काय होतंय तर इथे माझ्याकडे एम एन जो आहे तो प्लस सेवनमधून प्लस मध्ये चाललाय ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला आहे डिक्रीज बाय फायव्ह आणि ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतोय म्हणजे ते झालं माझं रिडक्शन सो ही झाली माझी रिडक्शन रिएक्शन व्हिरिअ इथे काय होतंय इथे माझ्याकडे प्लस थ्रीचा प्लस फोर होतोय सो इन्क्रीज बाय वन आहे सो so, हे झालं माझं ऑक्सिडेशन सो इथून माझ्याकडे दोन हाफ रिएक्शन आल्या फर्स्ट इज माय ऑक्सिडेशन हाफ ऑक्सिडेशन हाफ काय असणार आहे ज्याचं ऑक्सिडेशन होतंय ऑक्सिडेशन कोणचं होतंय तर एच टू सी टू ओ फोर गिविंगस सी ओ टू हा झाला माझा ऑक्सिडेशन हाफ वेट रिडक्शन हाफ काय झाला रिडक्शन हाफ झाला एम एन ओ फोर मायनस गिविंगस एम एन टू प्लस हा मला हा झाला माझा रिडक्शन हाफ ओके आता मला काय करायचं आहे बघा नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे हाफ रिएक्शन डेव्हलप झाल्या की मला इलेमेंट्स एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन बॅलन्स करायचे इलेमेंट्स एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन सो ऑक्सिजन हायड्रोजन सोडून कोण आहे माझ्याकडे इथे कार्बन आहे इथे कार्बन आहे तो कार्बन किती आहे कार्बन रिएक्टन साईडला दोन आहे प्रॉडक्ट साईडला एकच आहे सो मला काय करावं लागेल आय हॅव टू ॲड टू हियर स्ट्रायशोमेट्री आहे इकडे एम एन बघितला इकडे एकच आहे इकडे पण एकच आहे सो बॅलन्स्ड आहेत नऊ इलेमेंट्स एक्सेप्ट ऑक्सिजन हायड्रोजन बॅलन्स झाले की काय करायचं हायड्रोजन आणि ऑक्सिजनला बॅलन्स करायचा सो हायड्रोजन ऑक्सिजनला कसा बॅलन्स करणार अगेन टेबल वन वनवा इकडे फर्स्ट हाफमध्ये काय आहे रिडॅक्ट रिएक्टन प्रॉडक्ट इकडे आहे ऑक्सिजन सो जर ऑक्सिजन बघितला रिएक्टन साईडला तर इथे बघा चार ऑक्सिजन प्रेझेंट आहे फोर ऑक्सिजन इथे जर बघितला तर टू इन टू टू फोर आहेत बॅलन्स आहे ग्रेट हायड्रोजन बघितला तर हायड्रोजन इथे माझ्याकडे दोन हायड्रोजन प्रेझेंट आहेत प्रोडक्ट साईडला झिरो आहे सो वॉट आय हॅव टू डू आय हॅव टू ॲड टू एच प्लस सो मी इथे काय केले टू एच प्लस आयन ॲड केले सेकंड हॅच्यामध्ये बघू आपण इथे ऑक्सिजन जो आहे ऑक्सिजन माझ्याकडे इथे चार प्रेझेंट आहेत इकडे एक पण नाही आहे इथे झिरो आहे राईट सो वॉट आय विल डू आय विल ॲड प्लस फोर एच टू ओ प्लस फोर एच टू ओ ना इफ आय टॉक अबाउट हायड्रोजन सो हायड्रोजन किती येत रे इकडे जर बघितले रिएक्टन साइडला तर इनिशियल झिरो आहेत प्रोडक्ट साईडला फोर इन टू टू एट आहेत सो ते बॅलन्स करण्यासाठी आय हॅव टू ॲड हिअर एट एच प्लस आय एन एट एच प्लस आय नवीन नेक्स्ट स्टेप ही खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे ठीक आहे इथे काय करायचंय आता बघा मला इथे मला काय करायचंय आय हॅव टू बॅलन्स दिस मला इथे बॅलन्स करायचंय चार्जला ना चार्ज बॅलन्स कसा करायचा बघा चार्ज बॅलन्स करण्यासाठी वॉट यू हॅव टू डू यू हॅव टू कॅल्क्युलेट द चार्ज ऑन इच साईड दोन्ही साईडला तुम्हाला चार्ज किती मिळतोय ना ते कॅल्क्युलेट करायचंय सो so, इथे बघितला मी एच टू सी टू ओ फोरमध्ये इथे माझ्याकडे झिरो चार्ज आहे पीओ टू मध्ये माझ्याकडे झिरो चार्ज आहे ट्वाइस ऑफ एच प्लस मध्ये एच प्लस प्लस वन चार्ज आणि ते दोन आहेत सो इथून माझ्याकडे प्लस टू चार्ज आहे सो इथे जर बघितलं तर साइड साईडला मला झिरो चार्ज मिळतोय ऑन प्रोडक्ट साइड आय हैव प्लस टू चार्ज सो तो बॅलन्स करण्यासाठी आय हैव टू ऍड प्लस टू इलेक्ट्रॉन्स हिअर जेव्हा मी प्लस टू इलेक्ट्रॉन्स ऍड करतोय तेव्हा काय होतंय बघा रे तर इथे माझा चार्ज बनणार आहे मायनस टू अँड दिस मायनस टू अँड प्लस टू घेऊ मी झिरो सो दोन्ही साइडला सेम झाला इकडे पण झिरो इकडे पण झिरो सेकंड हॅच्यामध्ये बघू आपण सेकंड हॅच्यामध्ये इथे आहे माझ्याकडे प्लस वन इंटू एट सो प्लस एट चार्ज इथे आहे एम एनओफ फोर मायनस सो इथे आहे माझ्याकडे मायनस वन चार्ज नेट चार्ज झाला माझा इथे प्लस सेवन इकडे जर बघितला तर इथे आहे माझ्याकडे प्लस टू बघा इथे आहे माझ्याकडे प्लस सेवन इथे आहे प्लस सेवन इथे आहे प्लस टू सो तो बॅलन्स करण्यासाठी मला काय करावं लागेल आय हॅव टू ॲड फाईव्ह इलेक्ट्रॉन्स ऑन धिस साईड सो दॅट इथे माझा मायनस फाईव्ह चार्ज ॲड होईल सो मायनस फाईव्ह प्लस सेव्हन बिल गिव्ह मी प्लस टू अशा वेळेने मला काय करायचे आहेत मला चार्ज बॅलन्स करायचे आहेत बाय ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स ना वन्स यू ॲड इलेक्ट्रॉन्स इन नेक्स्ट स्टेप वी हॅव टू बॅलन्स दिस इलेक्ट्रॉन का काउंट सो एका रिएक्शनमध्ये राईट साईडला दोन इलेक्ट्रॉन आहेत दुसऱ्या रिएक्शनमध्ये लेफ्ट साइडला पाच इलेक्ट्रॉन आहेत मला हे बॅलन्स करायचे आहेत काय करेन रे तर ह्या रिॲक्शनला रिएक्शन वनला रिॲक्शन वनला मल्टिप्लाय करा तुम्ही पाच नाही सो दॅट फाईव्ह इंटू टू टेन इलेक्ट्रॉन बनतील अँड रिॲक्शन टूला दिस इज माय रिएक्शन वन दिस इज माय रिएक्शन टू सो रिएक्शन टूला मल्टीप्लाय करा टू ने सो दॅट फाईव्ह इंटू टू टेन इलेक्ट्रॉन बनतील सो इथून काय रिएक्शन बनतील बघा इथून माझी एक रिएक्शन बनेल फायू एच टू सी टू ओ फोर गेव टू इंटू फाईव्ह टेन सी ओ टू प्लस टू इंटू फायू टेन एच प्लस प्लस टेन इलेक्ट्रॉन्स इकडे काय बनेल टू ने मल्टिप्लाय केलं की टेन इलेक्ट्रॉन्स प्लस एट इंटू टू सिक्सटीन एच प्लस प्लस एम एन ओ फोर इंटू टू सो ट्वाइस ऑफ एम एन ओ फोर मायनस गिजस ट्वाइस ऑफ एम एन प्लस प्लस फोर इंटू टू एट एच टू एट एच टू अगं हा स्टेप मी फक्त फॉलो केल्यात आता हे झाल्यानंतर काय करायचंय तर मला रिएक्शनला फक्त ऍड करायचं आहे आय जस्ट हॅव टू ॲड दिस रिएक्शन रिएक्शनला फक्त ॲड आहे आणि यातला जो काही कॉमन पार्ट दिसतो ना तो कॉमन पार्ट काय करायचा तर कॅन्सल आउट करायचा जसं की हा इथे टेन इलेक्ट्रॉन्स आहेत इथे टेन इलेक्ट्रॉन्स आहेत ते कॅन्सल झाले इकडे टेन हायड्रोजन्स आहेत आणि इथे सिक्स्टीन आहेत तर सिक्स्टीन मधले टेन कॅन्सल केले की इथे काय वेळ असणार आहे इथे फक्त सहा एच प्लस आयन्स शिल्लक राहतील राईट इथे माझ्याकडे सिक्स एच प्लस शिल्लक राहणार आहेत ना विथ धिस सिक्स एच प्लस विथ धिस सिक्स एच प्लस वॉट एल्स आय हॅव तर आय हॅव हिअर फायू एच टू सी टू ओ फोर प्लस टॉईस ऑफ एम एन ओ फोर मायनस गिव्हज टॉईस ऑफ एम एन टू प्लस प्लस टेन टाइम्स टू प्लस एट एच टू दिस विल बी अवर बॅलन्स केमिकल रिएक्शन तुम्ही बघू शकता कॅल्क्युलेट करून हायड्रोजन बघा इथे सिक्स हायड्रोजन प्लस फाइव्ह इंटू टू टेन हायड्रोजन इथे एट इन सॉरी टेन अँड सिक्स सिक्सटीन हायड्रोजन इथे एट इंटू टू सिक्सटीन हायड्रोजन कार्बन बघितले तर फायव्ह इंटू टू टेन कार्बन इथे टेन इंटू वन टेन कार्बन सेम वे तुम्ही हे सगळ्यासाठी अप्लाय करू शकता तर तुम्हाला काय मिळणार आहे यू विल गेट अ फायनल बॅलन्स केमिकल इक्वेशन तर मी एक लास्ट छोटासा पॉईंट एक्सप्लेन करणार आहे जो मी सांगितला होता फॉर बेसिक मिडियम जर आपल्याकडे बेसिक मिडियम गिवन असेल तर काय करायचं आहे बेसिक मिडियममध्ये ह्या रिॲक्शनमध्ये जेवढे आपल्याकडे एच प्लस असतात जेवढे माझ्याकडे एच प्लस असतात तेवढे ओ एच मायनस दोन्ही साईडला ॲड करायचे सो इथे जर बघितलं तर ह्या रिॲक्शन मला इथे सिक्स एच प्लस आहेत सो मी काय करेन इफ रिॲक्शन इज इन बेसिक मिडियम इफ इन बेसिक मीडियम इफ इन बेसिक मीडियम ही कंडिशन जर असेल तर त्या केसमध्ये काय करेल जेवढे माझ्याकडे एच प्लस आहेत तेवढे मी ओ OH एच मायनस दोन्ही साईडला ऍड करणार आहे सो so, इथे पण मी सिक्स ओ एच मायनस केले इकडे पण सिक्स ओ एच मायनस केले नाऊ दिस एच प्लस अँड ओ एच मायनस विल कम माय इथून माझ्याकडे काय मिळेल सिक्स एच टू प्लस हे जे काही प्रेझेंट आहे हे जे काही प्रेझेंट आहे ॲज इट इज सगळं येणार आहे हे हे सगळे रिॲक्शन ॲज इट इज येणार आहे इथे करेक्ट आता इथे सिक्स एच टू आहेत इथे एट एच टू आहे सो कॅन्सल आउट होतील आणि फायनली माझ्याकडे रिॲक्शन कशी मिळेल बघा फायनली मला रिॲक्शन ही अशी मिळणार आहे की ज्याच्यामध्ये इकडे फायू एच टू ओ आय हॅव फायू एच टू एच टू सी टू ओ फोर सिन्स एच टू ओ तर सगळे कॅन्सल आउट झालेत प्लस ट्वाईस ऑफ एम एन ओ फोर मायनस दिस ट्वाईस ऑफ एम एन टू प्लस प्लस एन सी ओ टू प्लस आता एटमधले सिक्स कॅन्सल झाले तर इथे माझ्याकडे बोलणार आहेत टू एच टू ओ प्लस सिक्स टाईम्स ओ एच मायनस

आय विल शेअर लिंक ऑफ वन मोर व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी तुम्हाला इन डिटेल ऑलमोस्ट सेवन ऑर एट रिॲक्शन्स एक्सप्लेन केले सो त्या रिॲक्शन्स थ्रू तुम्ही गो थ्रू करू शकता टू गेट मोअर प्रॅक्टिस बघताना व्हिडिओ बघताना एक मेक शुअर करा की नुसता व्हिडिओ बघून नका काढू एखादी रिॲक्शन जेव्हा तुमच्या समोर मी ठेवली आहे तेव्हा तो पॉज करा व्हिडिओ पॉज इट सॉल्व्हिस इक्वेशन जे काही इक्वेशन असेल ते सॉल्व्ह करा आणि जेव्हा तुमचं सॉल्विंग कम्प्लीट होतं तेव्हा तो व्हिडिओ कंटिन्यू करा ओके सो इन अनदर व्हिडिओ ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो प्लस तुम्हाला इथे कुठेतरी त्याची लिंक मिळेल सो त्याच्यावर क्लिक जरी केलं तरी तुम्ही तो व्हिडिओ जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये आय विल बी शेअरिंग मोअर प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स अँड विथ दॅट देर विल बी वन असाइनमेंट इन द डिस्क्रिप्शन सॉल्व दॅट असाइनमेंट कम्प्लिटली अँड देन गिव्ह युअर एक्झाम ऑन सॅटरडे सो ऑल द बेस्ट स्टडी वेल स्कोर वेल Bye-bye.